आता मी लालबागला होतो, त्याच्या आधी मी ठाण्याला होतो, ठाण्यावरून दादरला गेलो, दादरवरून आता इथे लालबागला आलो आहे. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता लालबागसाठी इथे गणपती टेंट वगैरे लावलेला आहे. तर मी फर्स्ट टाईमच इथे आलो आहे आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र थांबलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे पोलिसांच्या खूप साऱ्या गाड्या सुद्धा आहेत. प्लस तिथे तो जो दिसतोय ना तो एक टेंट आहे, त्याच्या आतमध्ये पूर्ण लालबागचा गणपती असेल असं मला वाटते, कारण की माझं फर्स्ट टाईम आहे, मला माहिती नाही आहे. हा बघा, हा रोड आहे, इथून आपल्याला असं यायचं आहे. मग त्याच्यानंतर हा इथून काहीतरी पुढे जाऊन तिथून परत लाईनी लावून असं आतमध्ये जायचं आहे. तर मला इथे नेमकं माहिती नाही आहे की किती टाईम लागणार आहे इथे खरं जाण्यासाठी. तर इथे लोकल्स आहेत, त्यांच्याशी जरा विचारून बघतो मी हे खरं किती टाईम लागतो आतमध्ये, किती गर्दी आहे. चला बोलून बघूया. सांग ना म्हणजे किती टाईम लागणार आहे आता आतमध्ये, किती लाईन असेल काय असेल माहिती काही अंदाज? होईल लवकरच दर्शन आहे, लाईन काही एवढी नाही आहे, लवकरच दर्शन होईल कमी वेळात. लाईन सरदार हॉटेलच्या इथून सुरू आहे, सरदार हॉटेलच्या इथून होईल आणि मुख्यदर्शनाची लाईन सरदार हॉटेलच्या इथे आणि चरणस्पर्शी लाईन आंबेवाडीतून. अच्छा, आंबेवाडीतून. तरी किती टाईम लागेल आता मी इथून स्टार्ट केलं? इथून स्टार्ट केलं तर मुख्यदर्शनाची लाईन तुझी एक तासामध्ये होऊन जाते आणि चरणस्पर्शीची लाईन जी आहे म्हणजे एक तास आम्हाला स्टार्टिंगला मुख्यदर्शनाला लागणार आहे. त्यानंतर चरणस्पर्श तिथे जायचं असेल तर अराऊंड चार तास पुढे लागेल. ठीक आहे, बघू आता आम्ही पुढे जाऊन बघूया कुठे आपल्याला म्हणजे सुपर हॉटेल तिथे जाऊ, कारण की जास्त टाईम तर आहे ना, चार तास. तर आता इथे लालबाग फिरत होतो तिथे एक खूप मोठी मस्त गणपतीची मूर्ती आली. तर बघा ही कशी वाटते एकदम मस्त. अजय काका एंट्री लाईन कुठून येते माहित नाही? एंट्री कुठून आहे? अच्छा, ऐक ना, लाईन किती लांब आहे आतमध्ये? किती टाईम लागेल तरी? एक दोन तास जास्त? बघ ठीक आहे. तर तिथे एक मुलगा होता, त्याला आम्ही विचारलं की किती टाईम लागणार आहे आतमध्ये, तर हा सांगतोय की दोन चार तास तरी लागतीलच कमीत कमी. तर काही फिक्स नाही आता किती टाईम लागणार आहे, बघूया. सो गाइस, ही जी समोर आहे ती व्ही आय पी एंट्री आहे माझ्या. आता बघूया इथून जाय चान्सेस आहेत की नाही. आता जेवढं मी चालून आलं आहे तेवढीच लाईन आणि तेवढीच आतमध्ये डबल ट्रिपल लाईन असणार आहे. तर मला तर नाही वाटत की एवढ्या लाईनीत मी उभा राहू शकते, पण गर्दी तुम्ही बघू शकता इथे किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे आता इथे. तरी आज फर्स्ट डे म्हणून एवढी गर्दी, आणि जर सेकंड डे म्हणजे दीड दिवसाचे जेव्हा गणपती जातात आणि पुढे जर पाच दिवसाचेही गणपती गेल्यानंतर इथे खूपच गर्दी असते, हा रोडही ब्लॉक होऊ शकतो एवढी गर्दी असते इथे. तर बघा लाईन बघा तुम्ही इथे. अरे बहुत दुखा है यार.
की पब्लिक 2 तासापासून आम्ही स्वतः आता इथे लाईनमध्ये उभे आहेत. ठीक आहे, तरी आता फिरायला चढायचं तर आपल्याला इथे राईटला, त्यानंतर जरा असं फास्ट पॅसेज येणार आहे, तो पार केल्यावर जरा खरी मजा येणार आहे, कारण की तिथून किनार आहे खरी आगी प्रवीण आम्ही. बहुत मजा आ रहा है, गलती से हवा लगा तो लग रहा है पंखे का. मधे मधे अभी पंखे हैं तेजी हवा लगली तरच लगे नहीं तो क्या गैरंटी नहीं लगते का नहीं. खूब वे आता मेरे इतने 2.5 घंटा हो गए ना रे, 2.5 तास तिथे मागे चढ़ाए अपने तिथे. डिस्पेन्सरी म्हणजेच हॉस्पिटल छोटंसं एक रेडी केलं आहे इमर्जन्सीसाठी, जर काही एमर्जन्सी झाली प्लस ॲम्ब्युलन्ससुद्धा आहे. क्या हाल है? अरे भाई इतना गर्दी, इतना गर्दी, कितना टाइम हो गया टोटल? ज़्यादा हो गया, ऑलमोस्ट 4 तास झाले असेल. आम्हाला एवढी मोठी लाईन होती इथे. आता VIP एंट्री एकदम फास्ट होती, फटाफट VIP एंट्री झाली. त्याला